नमस्कार मित्रांनो, मी सुमित जोशी पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जोशी ब्लॉग्स। तर आज आम्ही एक नवीन प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करतोय। तर आजचा असा प्रोजेक्ट आहे की आम्ही इथे माझी जी शाईन बाईक आहे त्याच्यासाठी आणि ऋषभची जी RX 135 आहे यामाची, त्या दोन्ही बाईकसाठी आम्ही टुरिंग मॉडिफिकेशन करतोय आमच्या बाईक्सवर। म्हणजे त्यात आम्ही क्रॅश गार्ड बनवतोय, सॅडल स्टे बनवतोय आणि टॉप रॅक बनवतोय। तर ते पूर्ण पाहा। तर इथे आम्ही आता क्रॅश गार्डसाठी पाईप बेंड करतो आहे। सो हा पाईप आमचा 22 OD आहे, म्हणजे आउटसाईड डायमीटर 22 आहे। सो ही अशी पूर्ण जागा आहे जिथे आम्ही काम करायला आलो आहे आणि आमच्या इथे बाईक बाहेर पार्क केले आहेत। तर इथे आता माझ्या बाईकची होंडा शाईनची बॅक रेस्ट पार्टची ओपन केले। तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही दोन्ही बाईकची कामं एकत्र करतो। तर माझ्या बाईकचे आता फिटिंग्स ओपन करून झालेत आणि आता आम्ही इथे RX फिटिंग्स ओपन करतो आहे। तर इथे फर्स्ट ऑफ ऑल आम्ही बॅली ओपन करतो आहे। तर सर्वात पहिलं आम्ही इथे सॅडल स्टे, जे सॅडल बॅग आपण ठेवायला यूज करतो, ते सॅडल स्टे आम्ही इथे बनवून घेतले। सो इथे आमचे 4 सॅडल स्टे तयार झालेत, कारण का हे सोपे होते तर आम्ही बनवून घेतलेत आणि हे 19 OD पाईपने बनवलेत। तर सर्वजण यांना इथे अप्पा म्हणून बोलवतात। तर हे माझ्या शाईनचे क्रॅश गार्डचं बनवत आहेत। तर आता हे क्रॅश गार्डचे कटिंग्स करत आहेत, तर हे 2 पीसमध्ये बनवत आहेत आणि पुढे ऋषभच्या बाईकचे ठेवलेत क्रॅश गार्डचं सेटअप पूर्ण। तर इथे माझ्या बाईकच्या क्रॅश गार्डचे कटिंग्स करून झाले। तर आप्पा इथे ऋषभच्या बाईकचे क्रॅश गार्डचे कटिंग्स करतात। सो तो पण आम्ही क्रॅश गार्ड 2 पीसमध्येच बनवतो आहे। तर इथे ऋषभचं 1 साईडचं इकडे रेडी झालं आहे। तर हे अजून वेल्डिंग नाही केलं, असंच कटिंग करून बघितलं आहे। सो इथे ऋषभ आता लावायला जातो आहे, म्हणजे बघायला जातोय लावून तिथे कसं दिसतंय म्हणून। इथे आमच्या जे क्रॅश गार्ड्स होते त्याची वेल्डिंग झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या बाईक्स आतमध्ये घेतलेलं, जे आमचं शॉप होतं त्याच्या आतमध्ये घेतलं आणि वेल्डिंगचं करतो, म्हणजे पार्टचे जी सॅडल्स ते आणि जी टॉप रॅक आहे त्याचं काम करण्यासाठी आम्ही बाईक आतमध्ये घेतले। तरी ते आमच्या आता सर्व वेल्डिंगचे काम वगैरे झालेले आहेत, म्हणजे वेल्डिंग बेंडिंग, म्हणजे पूर्ण आमचे क्रॅश गार्ड्स पूर्ण बनवून झाले, सॅडल स्टे बनवून झाले आणि टॉप रॅक बनवून झाले। तर आता आम्ही ऋषभची गाडी घेऊन आलो आहे शॉपजवळ आणि इथून आम्ही आता सर्व आमचं जे स्टफ आहे, म्हणजे जे मटेरियल आम्ही जे बनवलं आहे ते आता घेऊन जातो आहे माझ्या घरी। तिथे काही वेल्डिंग्स करायचे आहेत, म्हणजे टॉप रॅकला वगैरे प्लेट्स लावायचे, तर त्या प्लेट्स लावून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो। सो पुढे बघा। ठेव त्याच्यावर, ठेव असा काही प्रॉब्लेम नाही, अजून पेंट नाही झाले।
इथे आमचे पूर्ण वेल्डिंग्स वगैरे कंप्लीट झालेले आहे आणि आता पूर्ण आमचं प्रोडक्ट जे आहे म्हणजे जे स्टफ आहे आमचं मटेरियल ते जाणार आहे आता फायनल प्रोसेससाठी म्हणजे पेंटिंगसाठी. सो यासाठी आम्ही गन मेटल ग्रे कलर सिलेक्ट केला आहे. सो आता तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा, पूर्ण गार्ड कंप्लीट झालेलं. जर कोणाला कस्टम बनवायचे असेल क्रॅश गार्ड्स सॅडल्सचे म्हणजे पूर्ण टुरिंग मॉडिफिकेशन करायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला इंस्टाग्रामवर मेसेजसुद्धा करू शकता.